आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रदूषण मंडळ हे तडजोडीचे मंडळ, पंचगंगा प्रदूषण मुक्त होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार, धैर्यशील माने. पंचगंगा नदी प्रदूषणासाठी कोल्हापूर महानगरपालिकेसह औद्योगिक वसाहत, इचलकरंजी प्रोसेस आणि नगरपालिका जबाबदार असून त्यांच्या पापाची शिक्षा पंचगंगा नदी सहन करत आहे. प्रदूषण मंडळ हे तडजोडीचं मंडळ झालंय. जोपर्यंत पंचगंगा नदी मुक्त होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा लढा सुरूच राहील, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी दिला. शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील पंचगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांनी केंदाळाला मानवी वेढा घालून निषेध करण्यात आला. तसेच कुरुंदवाड नगरपालिकेसमोर पंचगंगा बचाव कृती समितीच्या वतीनं सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण करून नदीतील केंदाळाचा लिलाव करण्यात आला. यावेळी माने बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील शहरे प्रदूषणमुक्त झाली तर 60% नदी प्रदूषणातून मुक्त होईल. पंचगंगा नदीचे पाणी शेतीला वापरल्यास शेती उत्पादनातून कॅन्सरचा धोका निर्माण होत आहे, त्यामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला कोण घेणार? पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी 2016 साली जिल्हा परिषदेमार्फत 108 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता, मात्र तो अद्याप मंजूर झाला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील म्हणाले, पंचगंगा नदी प्रदूषणासाठी व्यापक चळवळ सुरू आहे. कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत रसायनमुक्त व मैला मिश्रित दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याने ती गटारगंगा झाली आहे, त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. यावेळी रामचंद्र डांगे, जयपाल बलवान, अप्पा बंडगर, चंद्रकांत मोरे, विश्वास बालीघाटे, दादासाहेब पाटील, जेपी जाधव, बाळासो गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सीताराम भोसले, वैभव उगळे, प्रसाद धर्माधिकारी, सतीश भंडारे, धनपाल आलासे, शिवाजी बिडकर, रणजित डांगे, अरुण आलासे, जिनाप्पा भंभीरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कॅमेरामन संदीप इंगळेसह संदीप अडसूळ.